फुलंब्री तालुक्यातील सातारा खामगाव येथील स्टोन क्रशर धारकांनी ईटीएस मोजमापानुसार त्यांच्याकडे असलेल्या रकमेचा भरणा न केल्यामुळे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या आदेशाने दोन्ही स्टोन क्रेशर सील करण्यात आले आहेत. फुलंब्री तालुक्यातील सातारा येथील क्षेत्रातील खानभाडेपट्टा ऋत्विक प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला मंजूर केलेला आहे. या जमिनीतून ऋत्विक प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडनं आतापर्यंत ईटीएस मोजमापानुसार 40,476 ब्रास इतक्या दगडाचं उत्खनन केलंय. केलेल्या उत्खननाचे त्यांनी आजपर्यंत 75 लाख रुपयांचा भरणा सुद्धा केलाय. तसेच त्यांच्याकडे ईटीएस मोजमापानुसार फरकाची रक्कम 1,23,65,005 रुपये थकित आहे. या रक्कम भरणेबाबत प्रशासनाने वेळोवेळी लेखी आणि तोंडी कळवला आहे, परंतु सदर रस्त्याचं काम नंतर आरके इन्फ्रास्ट्रक्चरकडे वर्ग करण्यात आल्यानं उर्वरित भरणा रक्कमही आरके इन्फ्रास्ट्रक्चर यांना भरावी लागणार आहे. परंतु थकित रक्कम आरके इन्फ्रास्ट्रक्चरने न भरल्यामुळं तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या आदेशाने सातारा येथील स्टोन केशर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आली आहे. त्याचबरोबर खामगाव येथील शेख अनिस अनवर पटेल यांच्याकडे 11,428 ब्रास इतक्या दगड्याचे उत्खनन केलेल्यापैकी 18,41,060 रुपये भरणा केला आहे. तसेच त्यांच्याकडे ईटीएस मोजमापानुसार फरकाची रक्कम 6,61,700 रुपये थकित आहे. या रक्कम भरण्याबाबत प्रशासनाने वेळोवेळी लेखी आणि तोंडी सुद्धा कळवलंय, परंतु त्यांनी सदर रक्कम न भरल्यामुळं पुढील आदेशापर्यंत हे स्टोन केशर सील करण्यात आली आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी पंडित कदम, खामगाव तलाठी अलका पटरे, सातारा तलाठी गणेश गोरे यांनी केली आहे. महावीर जयस्वाल, MC News, फुलंब्री.